अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी येथे मागासवर्गीय मातंग समाजाच्या मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार दीपक केसरकर यांनी आज वाकडी गावाला भेट देऊन पीडित मुलांची आस्तेवाईकपणे भेट घेतली। यावेळी त्यांनी या पीडित मुलांना धीर देत आरोपींना शासन योग्य ती कठोर कारवाई करत असल्याची माहिती दिली। या प्रसंगी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक किलोमीटर लांब आहे तो स्पॉट। त्याच्यामध्ये पीड कुटुंबांचं एक घर बघा, 40 वर्षापासून अद्याप कुठल्या प्रकारच्या योजना गावामध्ये राबवल्या जात नाही। यांना कुठलं राशन कार्ड वगैरे नाही, आधार कार्डसुद्धा आमच्या अद्यापर्यंतपर्यंत पोहोचलं नाही। म्हणजे एवढं मागास विषय यांच्यासुद्धा कुटुंबापर्यंत कुठले पोहोचत नाही। जर आपण इथं थोड्या अंतरावर तिथं वस्ती आहे मातंग समाजाची, त्या वस्तीत जर तुम्ही गेला तर तुम्हाला म्हणजे जायला तिथं पण जागा नाही अशा अवस्थेमध्ये ती वस्ती आहे की तिथं गडारी वगैरे आहेत, त्या गडारीवरून जावं लागतं। एवढी बिकट परिस्थिती त्या रस्ता वगैरे बिलकुल नाही दिला जायचा, ते वस्तीत मार्गच नाही जायचा तिथे वापरायला। घर स्कीम मध्ये झाली का तुमची? काही चाळीस वर्षापासून घरकुल योजना नाही का? संबंधित खात्याशी जागा कोणाची? जागा इकत गेले दादा, पण नाव तुम्ही विकत घेतली का? कोणाकडून विकत घेतली? म्हणजे जागा नावावर करून घ्या ना, डॉक्युमेंट आहे विकत घेतल्याचे नाव हे आहे ना खरेदी कर, ते नोंदून घेतलं पाहिजे त्याला।
तेवढं आपण बघू. ओके, जे मुलं दुसऱ्याच्या भिंतीत पोहायला हे तर त्यांचं नाही आहे, मारण्यासाठी, परंतु दुसऱ्याच्या भिंतीत आपणही जायचं ना. पण ठीक आहे, उद्या त्याला काहीतरी झाला, ॲक्सिडेंट झाला, काहीतरी त्यांचं झालं, तर त्या मालकावर येईल ना. त्यांनी समजावून सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला येऊन भेटायला पाहिजे, तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की आपल्या मुलं तुम्ही त्यांना हे करा. मारला असता दादा ते काही वाटत फोटो काढून व्हॉट्सअपवर टाकणं, हे म्हणजे त्याच्याबद्दल ते असं आहे की चुकीचं केलं म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं. शिक्षा काय असते जेलमध्ये टाकलं. आता तुमची अडचण मला सांगितली तर मला धरण नाही आहे, तर त्या प्रश्नामध्ये मी लक्ष घालतो. बरोबर, फक्त एक काळजी घ्या की आपली मुलंसुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे. बरोबर, समजावरून उड्या टाकल्या काहीतरी झालं, पोलीस मनुष्य करायला देणार नाही, कारण उद्या त्यांच्यावर आणि वेगळे खटले आहेत. बाकीचे पळून घे, पळून घे. आठ तिथे थांबून राहिले, हे चार पळालेत, म्हणजे थांबलेले होते, त्यांना दम दिला, यायचं नाही बा असं त्यांना काढून दिलं, मग यांच्या बाहेर पाहिलं. अच्छा, हे पळून गेले म्हणून पहा. आम्हाला वाटलं दादा मारतीन. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं पोलीस ठेवलेले आहेत, म्हणजे तुम्हाला कोण आता त्रास देऊ शकणार नाही. बरोबर आहे की नाही? तुम्हाला आणि काय केलं पाहिजे सांगा की जेणेकरून तुम्हाला सुरक्षित वाटेल. बरोबर, आता पोलीस तर ठेवले आहेत, तुमचे काही प्रश्न त्यांनी तुमच्या नावाने घर आहेत, परंतु तुम्हाला झोपड्या मिळालेल्या नाही, तेवढ्यामध्ये मी लक्ष घालेन. म्हणजे तुम्हाला घरं पक्की घरं ही आमची स्कीमच आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यामध्ये मी लक्ष घालेन. वाकडी या ठिकाणी जो घडलेला प्रकार होता, त्या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर ह्या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी काय काय चौकशी केलेली. आपण या घटनास्थळाला भेट दिलेली, तर पीडित कुटुंबियांनी आपल्याजवळ काय कथा म्हटले? पीडित कुटुंबियाचं असं समजूत होती की त्यांना मदत मिळालेली नाही आहे. समाज कल्याण जी मदत देतं, ही मदत थेट त्यांच्या खात्याला जमा होते. मी पुन्हा एकदा खात्री करायला सांगितली की त्यांच्या खात्याला ही रक्कम जमा झाली आहे की नाही, आणि आता माझी अधिकाऱ्यांशी चर्चा होईल, त्याला लवकरात लवकर आम्ही त्यांना याचं चार्जशीट दाखल करायला सांगू, जेणेकरून उर्वरित मदत त्यांना समाज कल्याण खात्याकडून मिळू शकेल. त्यांच्या इतर काही अडचणी आहेत ज्या या केसशी संबंधित नाही, त्याच्यामध्ये त्यांना घरकुल योजनेचा फायदा मिळालेला नाही, तर त्या संदर्भात आम्ही निश्चितपणे बोलू. संबंधित जे BDO ऑफिस असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्यांना त्या संदर्भातल्या सूचना देण्यात येतील. एक असं असतं की शेवटी असे ज्याला प्रसंग घडतात त्याला लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे, हे कर्तव्य पोलीस खात्याचं आहे, आणि म्हणून आमच्या खात्याने योग्य ती काळजी घेतली आहे. या ठिकाणी त्यांनी एक कॅम्प ठेवलेला आहे पोलिसांचा, आणि तिथं रोज दोन दोन पोलीस उपस्थित असतात, त्याच्यामुळे कोणीही मनामध्ये भीती बाळगण्याचं कारण नाही. आणि शेवटी असं असतं की हे प्रकार मुलांच्या पाण्यामध्ये खेळण्यावरून किंवा पोहण्यावरून झालेले आहेत, तर त्याच्या संदर्भातसुद्धा योग्य काळजी घेतली पाहिजे की दुसऱ्याच्या विहिरीमध्ये आपण उड्या मारल्या आणि तिथं काहीतरी अपघात घडला, तर शेवटी तो मनुष्य जबाबदार राहतो. पण त्या माणसानेसुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे समजावून सांगायला लागतं, किंवा त्यांच्या फॅमिलीला येऊन भेटून त्यांना सांगायचं की तुमची मुलं अशी करतात, त्यांना तुम्ही समज द्या, असं न करता थेट आपण कायदा हातात घ्यायचा हे चुकीचं आहे. आणि ज्या प्रकारे हे घडलं की त्याचे फोटो काढले, व्हायरल केले, त्याच्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेची कलमं त्यांच्यावर लागलेली आहेत, आणि त्याला त्याचं फेस करायला लागेल जे काही कॉन्सिक्वेन्सेस असतील ते. सर, अजून पुढे काही आहे याच्यामध्ये की आरोपी होण्याचे काही चान्सेस आहे? आता या ठिकाणी पूर्ण आरोपी नाटक झालेली या संदर्भात आपण चौकशी केली. बघा, चौकशीच्या प्रोसेसमध्ये आणि कोणाचं नाव निघालं, कारण सुरुवातीला दोनच नावं निघाली होती, त्याला दोनच नावं लोकांवर हे झालं, त्यानंतर आणि काही नावं निघाली, त्यांच्यावर सुद्धा केसेस झालेल्या आहेत. जोपर्यंत चार्जशीट होत नाही तोपर्यंत तपास चालू असतो, आणि तपासाच्या प्रोसेसमध्ये असं काय आढळून आलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत जिथं आल्यानंतर मी बघितलं की समजा इथं प्रोटेक्शनच नसतं, तर मी असं म्हटलं असतं की आमच्या खात्याकडून निग्लिजन्स झालं आहे, तसं काय आढळलेलं नाही. प्रसंग घडल्यावर लगेच मी इथल्या SP फोन केलेला होता, आणि त्यांनी आपली यंत्रणासुद्धा कार्यान्वित केलेली आहे. एक असं असतं की दुसरी भाग असा आहे की जोपर्यंत कोणी कंप्लेंट करत नाही तोपर्यंत केसेस रजिस्टर होत नाही. या केसमध्ये सुद्धा उशिरा कंप्लेंट दाखल झालेली. आता मी त्यांच्या आईना विचारलं, ते म्हणाले की आम्हाला 2 दिवसानंतर कळलं, मुलांनी आम्हाला सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही 2 दिवसांनी, म्हणजे ही दिरंगाई कोणीतरी पोलीस स्टेशनला घेतला आणि त्यांनी केस केली नाही,
तर त्यांनी दिरंगाई केली असं काही घडलेलं नाही या केसमध्ये. आणि तसं घडलं असतं तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला असतं. राज्य गृहमंत्री दीपक केसरकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांनी पीडित कुटुंबाची या ठिकाणी भेट घेतलेली आहे व त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या देखील त्यांनी समजून घेतलेल्या आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला देखील त्यांनी काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत. गुन्ह्यामध्ये जर का अजून काही आरोपी आपल्याला आढळले तर त्यांच्यावर ते नक्कीच पुढे गुन्हा दाखल करणार आहेत या प्रकारचं आश्वासन देखील त्यांनी या ठिकाणी पीडित कुटुंबियांना दिलेलं आहे. कॅमेरामन सचिन माळेसह मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.